तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत 8 मोठे मुद्दे, 4 मोठे बदल या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर चला, तुमचा वेळ न घालता आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 1.6 लाख कोटी रुपये शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे, म्हणजेच की 1.60 कोटी शेतकरी पात्र आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या पात्रतेची तपासणी होणार, म्हणजेच की आता राज्य सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पात्रतेची तपासणी करणार आहेत। तसेच काही बाबीमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या अर्जातील अडचणी सोडून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, पडताळणी म्हणजेच की सर्वे होणार आहे, प्रत्येक गावात सर्वे होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याचा लाभ रद्द होणार, म्हणजेच की पीएम किसान योजने अंतर्गत पुढील 11वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही। हे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार, म्हणजेच की अपात्र राहणार, त्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद होणार। तर शेतकरी मित्रांनो, तसेच या योजनेची ऑडिट करून प्राप्तिकर व इतर कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ रद्द करण्यात येणार आहे। आतापर्यंत या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी घेतलेल्या लाभांची रक्कम वसूल देखील केली जाणार आहे। या योजनेचे गाव स्तरावर सोशल ऑडिट म्हणजेच की सर्वे करण्यात येणार आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट। आणि या सर्वेमधून जे शेतकरी अपात्र असताना चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्या शेतकऱ्यांकडून पैसे देखील वसूल करण्यात येणार आहेत। योजनेचे स्वरूप आणि गावनिहाय तपासणीचे शिबिर देखील होणार आहे। त्याचबरोबर 25 मार्च पासून या योजनेचे ऑडिट सर्वे करण्यासाठी गावनिहाय तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे। महसूल, कृषी आणि ग्राम विकास विभागाकडून संयुक्तपणे ही तपासणी केली जाणार आहे। यावेळी पात्र शेतकऱ्यांचा 7/12 उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकची तपासणी देखील केली जाणार आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी एकूण 1,52,85,539 आहेत आणि त्यातील अत्यल्प व अल्पभूधारक 1,20,00,000 शेतकरी आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत। ही अपडेट तुम्हाला सविस्तररित्या पाहायची असेल, म्हणजेच की योजनेच्या लाभांसाठी पात्रता, योजनेसाठी अपात्र कोण असणार आणि किती शेतकरी पात्र योजनेसाठी असणार, नवीन बदल, नवीन नियम याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची वेबसाईट दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तररित्या अपडेट बघू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले शेतकऱ्यांसाठी अपडेट, सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्कीच भेट द्या। त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा।